लॉकडाऊन हा जो माननीय मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलेला आहे आणि त्याबाबतचा आदेश देखील आता आम्हाला ऑफिशियली प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार संचारबंदी 144 कलमा अंतर्गत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत डिक्लेअर केलेलीच आहे. त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळल्या तर बाकी सर्व दुकानं ही बंद राहायला पाहिजेत, सर्व आस्थापना हे बंद राहायला पाहिजेत असं आदेशित केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आमची पोलीस यंत्रणेला देखील ते आदेश दिलेले आहेत. तसंच आम्ही जमेल तितकी कुमक ही एकत्र केलेली आहे आणि जे जे मार्केट प्लेसेस आहेत, महत्त्वाची जी शहरं आहेत धुळे जिल्ह्यात, जसं धुळे शहर असेल, शिरपूर शहर असेल, दोंडाईचं असेल आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी लोकसंख्या मोठी आहे त्या ठिकाणी आम्ही ही कुमक पाठवलेली आहे. सध्या वॉर फुटिंगवरती शासन प्रशासन हे जे सर्व डिपार्टमेंट्स हे प्रयत्न करत आहेत, फक्त त्या प्रयत्नांना जर नागरिकांनी साथ दिली नाही तर करोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे हा फार भीषण स्वरूपात होण्याचे चान्सेस इथे दिसत आहेत. इतर देशांमध्ये जे झाले, ज्या प्रकारचे मृत्यू झाले, भारतामध्ये हे सहज स्प्रेड होऊ शकतं कारण भारताची लोकसंख्या तेवढी जास्त आहे आणि शिक्षणाचं प्रमाण, वैद्यकीय सेवांचं प्रमाण हे त्या मानाने कमी आहे. जर आपल्याला ह्याची रोकथाम करायची असेल तर आपल्याला स्वतःचा कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी आपल्याद्वारे सर्व नागरिकांना हीच कळकळीची अत्यंत मनापासून ही विनंती करतो की कृपया कृपया आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी घरी राहा, घराच्या बाहेर पडू नका. आम्ही रस्त्यावरती तैनात आहोत, 24 तास तैनात आहोत. आम्ही सर्वांना विनंती करतो आहोत, आदेश देत आहोत, ज्या ठिकाणी स्ट्रिक्ट भूमिका घ्यायची आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करत आहोत, परंतु स्वतःचा कंट्रोल हा स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे कृपया घराच्या बाहेर पडू नका आणि आदेशाचं पालन करा. आम्ही ऑलरेडी सेक्शन IPC सेक्शन 188 प्रमाणे गुन्हे दाखल करायची सुरुवात केलेली आहे. तसंच ज्या ठिकाणी जमावबंदी काय आहे, अजून नागरिकांमध्ये थोडीशी भीती आहे आणि नागरिकांना माहिती नाही आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतो आहोत. परंतु ही विनंतीची स्टेज संपल्यानंतर आता अशी वेळ आलेली आहे की ते स्ट्रिक्टली त्याचं एन्फोर्समेंट करायचं आहे आणि अशा वेळी आम्ही आता सरळ गंभीर गुन्हे दाखल करणार आहोत आणि जे आदेश ऐकणार नाही आहोत त्यांचं आम्ही रेकॉर्ड तयार करून त्यांना योग्य त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आणि एक प्रशासनाचा वचक निर्माण होईल अशी कारवाई आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.